नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणता येईल अशी ही बातमी आहे कारण बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपण अधिकृत बातमीची वाट पाहत होता आणि मित्रांनो आज जो मंत्रिमंडळाचा निर्णय होणार होता तो निर्णय झालेला आहे सतेज पाटील जे की गृह राज्यमंत्री यांचं ट्विट आपण वाचून दाखवत आहोत पोलिस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील बारा हजार पाचशे अठ्ठावीस रिक्त पदांसाठी शंभर टक्के मेगा भरती राबवण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभारसुद्धा मानलेले आहेत या निर्णयामुळे राज्यातील हजारो खोतखोरू मुलामुलींना दिलासा भेटणार आहे तर मित्रांनो अजून बरेच प्रश्न संदिग्ध आहेत सुरुवातीला फिजिकल होणार की लेखी होणार न त्यानंतर ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार तर मित्रांनो ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि ही परीक्षा मित्रांनो आता फिजिकल होणार की सुरुवातीला लेखी होणार तर मित्रांनो सुरुवातीला लेखी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत अजूनही पहिला जो जी आर आहे तो जी आर मित्रांनो रद्द झालेला नाही त्यामुळं आपण अजून वाट पाहूया आत्ता डायरेक्ट अधिकृत काय बोलण्यापेक्षा परंतु मित्रांनो आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो आपल्या यूट्यूब चॅनलचे एक ऑफिशियली ट्विटर अकाउंट ट्विटर अकाउंट आपण ओपन केलेलं आहे आणि त्यामार्फत मित्रांनो आपण आपल्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या सरकारपर्यंत इतर बांधवांच्या आपल्या मदतीने पोचवत असतो त्यामुळं तुम्हीसुद्धा ट्विटरवरती या अजूनही आला नसेल तर जेणेकरून आपल्या ज्या विद्यार्थी मताच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत आपण व्यवस्थितरित्या आपल्याला जशा पद्धतीची भरती हवी आहे जशा पद्धतीची एक्झाम पाहिजे आहेत आपलं म्हणणं काय आहे ते आपण सरकारपर्यंत पोहोचवूया तर बऱ्याच अशा काही न्यूज आहेत आपण हायलाईट करत असतो ठीक आहे आपले मुद्दे मांडत असतो जे आपण जर आला तर अजून आपल्याला बळ भेटेल माझ्याबरोबर बरेच इथं आपले बांधव आहेत त्यांनासुद्धा बळ भेटेल मित्रांनो तर आशा करतो आपण ट्विटरवरती याल आणि एक्झाम ऑडी यूट्यूब चॅनलला आपण फॉलो करा जेणेकरून आपल्या जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मांडायला आपल्याला काय भेटेल बळ भेटेल व्हिडिओ माहितीपूर्ण तर ठरलेला आहेच मित्रांनो एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद